আছে, আরে দেখতো শোনাই, দেখতো শোনাই, কেটা শিবাই, কেটা শিবাই, নকরি আনছে হত্যাচি, নকরি আনছে হত্যাচি, আরে দেখতো শোনাই, কেটা শিবাই, কেটা শিবাই, আরে नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता महेश शंकर पेली सिल्लोड. आपण बघू शकता की आम्ही नगर परिषदचे स्वच्छता कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या मागील दोन महिन्यापासून त्यांच्या मागण्या आहेत. त्यांनी मागण्या केलेल्या आहेत की त्यांना किमान वेतनप्रमाणे त्यांना पगार मिळाला पाहिजे आणि त्यांना शासनापासून ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा मिळायला पाहिजे. पण त्यांच्या मागण्या तर त्यांनी मान्य केल्या नाही, परंतु 20 जानेवारी रोजी या सर्व कर्मचाऱ्यांना घरी आकलून दिलं की तुम्ही आमच्या विरोधात तक्रार दिली म्हणून नगर परिषदच्या प्रशासनातील अधिकारी आणि त्यांचे ठेकेदार यांना त्यांनी त्यांना घरी आकलून दिलं. त्यानंतर आम्ही तक्रारी दिल्या, निवेदन दिलं, वारंवार त्यांना आंदोलनाचा इशारा दिला, परंतु कोरोनाचं निमित्त पुढे करून शासनाने आमचं वारंवार जे आमचं आंदोलन आहे ते चिरडण्याचा प्रयत्न केला. उपोषणाचं निवेदन दिलं, ते सुद्धा त्यांनी आमचं थांबवलं आणि पोलीस बंदोबस्त लावून आमचं उपोषण त्यांनी वारंवार म्हणजे उधळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे शेवटी आम्ही कंटाळून प्रशासनापुढे आम्ही हतबल होऊन शेवटी आम्ही असा निर्णय घेतला आणि इथे सिल्लोडमध्ये टिळक नगरच्या या पाण्याच्या टाकीवर आम्ही एक आमचं अभिनव आंदोलन सुरू केलं आणि आमची मागणी आहे की या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करा आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे RS पवार आजपर्यंत समोर आलेला नाही. नगर परिषदने त्याची खुलासा मागवलेला आहे, त्यांना पत्र पाठवलेलं आहे, आम्ही पत्र पाठवलेलं आहे, कामगार आयुक्ताने त्यांना पत्र पाठवलेलं आहे, परंतु आजपर्यंत तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो समोर येत नाही, फोन उचलत नाही. मग नेमका त्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे किंवा नगर परिषद फक्त कागदावर त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहून स्वतः ते पैसे उचलत आहेत. त्यामुळे आमची शंका दाट आहे की याच्यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये आमचे मित्र मनोज मोरेलू आणि किरण पवार यांनी वारंवार निवेदन देऊन स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेला आहे, कारण वार्षिक 3,75,00,000 रुपयाचा ठेका RS पवारला दिलेला आहे. मग हा सर्व पैसा कुठे जातो? जर कामगारांना पगार मिळत नाही तर 100% याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की कॉन्ट्रॅक्टर मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करावी आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतः येऊन आमच्याशी इथं चर्चा करावी आणि जोपर्यंत सक्षम अधिकारीने आमच्याशी चर्चा करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून खाली उतरणार नाही, इथून हलणार नाही. आमचं आंदोलन असंच सुरू राहणार आहे. और किसकी ले रही है? स्वच्छ भारत एक कर्मच महिलाओं के लिए लो छोटी सी बाइक. तुमच्या मध्ये कोणी बोलणार आहे का? स्वागत आहे.
वाढून द्याव, बँकेत पगार कराव, दुसरं काय काय मागणी आणि तुम्ही याच्यावर चढलेले आहे तर तुमचं काय सांगणं आहे? न्यायच मागत पगार पाहिजे ना, बँकेत पगार कामावर घ्या. तुमचं नाव? तुम्ही कुठे काम करत होता अगोदर? पहिल्यापासून इथंच आमच्या घरचे वतन राहिलो, नगर परिषद मध्ये 10 रुपये वर्षापासून 17 वर्ष झाली आम्हाला काम करायला. आता सध्या तुमची काय पेमेंट चालू आहे? 6,000 देते आमच्या, मग सुट्ट्या गिट्ट्या काटून मग 4-3 खाडे पगार वाढून द्या. आता लगेच दोन खाडे असले तर 4 लावत्या, 4 असले तर 5 लावत्या. आता आम्हाला खाडे काटून 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 आमचं एवढंच म्हणणं आहे, पगार वाढून द्या, एवढं पगार करा आणि कामाला घ्या. आमची अडचण आहे. तुम्ही खाली उतरणार तुम्हाला वृत्तीचे काही भय नाही का? आता काय असं बी बनणार, तसं बी बनणार, खायलाच नाही काय खायला काही नाही, काय करावं घरी जाऊन? 25 वर्षापासून काम करते, खायला काही नाही, काय करावं? मला दयाच नाही ना गरीब लोकांची, गरीब लोकांची दयाच नाही ना, गरीब लोकांची दयाच नाही तुम्हाला. न्यायच देत नाही आम्हाला, काय करावं? तर उडी मारतास न्यायाने सर बोलत होतो कोणाला पोर नाही, आमच्याकडे पोर नाही, काय नाही त्याच्यावर. सिल्लोड नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून या कर्मचाऱ्यासाठी आणि या भ्रष्ट नगरपालिकेच्या विरोधात आज शोले टाईप आंदोलन करत आहोत. गेल्या 4-5 वर्षापासून स्वच्छ भारत अभियान हे अभियान चालू आहे. या अभियानाच्या नावाखाली सिल्लोड नगर परिषद थातुरमाथूर कारवाया करून रंगरंगोटी करून पैसे उचलून घेते आणि या नगर परिषदमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला वेटी धरून त्यांचा पगार देत नाही. गेल्या 2-3 वर्षापासून या शहराला दरवर्षी 3,90,00,000 रुपये स्वच्छ अभियाना अंतर्गत भेटतात, परंतु या जेव्हा कर्मचाऱ्याचे पगार द्यायची वेळ येते त्यावेळेस हे नगरपालिका हात वरून वर करून घेते आणि कॉन्ट्रॅक्टर पसार होऊन जातो. आणि मागच्या वर्षी कोरोनासारखा भयंकर आजार चालू असताना या नगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी या माता भगिनींनी आपला जीव धोक्यात घालून हे शहर स्वच्छ करण्याचं काम केलं, पण यांच्याकडून काम करून घेऊन नगरपालिकेने यांचा पगार दाबून ठेवला आणि या कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये एक ते दारिद्र्य आहे. हे सर्व कर्मचारी हे मागासवर्गीय महिला असून या गेल्या 18-20 वर्षापासून नगरपालिकेत काम करतात. जेव्हा पगार मागायला जातात तर नगरपालिका म्हणते तुम्ही आमचे कर्मचारी नाहीये, तुम्ही टेम्पररी आहे. आणि काम करत असताना यांचे फोटो काढून या स्वच्छ भारत अभियानाच्या वेबसाईटवर टाकून यांच्याच नावात पगार घेतला जातो आणि यांचाच पगार दाबला जातो. या अन्यायाच्या विरोधात आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत यांना कामावर रुजू करून घेण्यात येत नाही, याचा पगार दिला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. जय भीम, जय हिंद, जय महाराज. नगरपालिकाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. नगरपालिकाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय.